कुठे चाललो आपण? कुपानेर। मित्रांनो आम्ही कुपानेरला चाललोय सकाळी सकाळी। एक म्हणजे ते आमच्याकडे बॉटल आहे बघा, हे बॉटल घेऊन चाललोय। आम्हाला गोमूत्राचं काम आहे आणि बाजूचं एक गाव आहे त्यात गोमूत्र आम्हाला उपलब्ध होणार आहे आणि तिथं गोमूत्र आणण्यासाठी चाललोय। बेसिकली आम्हाला ते दसपर्णी अर्क तयार करायचं आहे, त्यासाठी ते गोमूत्र आणायला चाललोय। रस्त्यात म्हणजे वाटेनं जाताना त्या गावाला जायसाठी पायी चालत जावं लागते, रस्ते नाही आहेत जायसाठी आणि अधेमध्ये काही नाले काही ओढे पडणार आहेत, तर ते पार करत जाणार आहोत आम्ही। जवळपास किती किलोमीटर येईल? 1-2 किलोमीटर येईल जवळपास। त्या दिवशी मी गेलो होतं, परत रस्त्यात आम्हाला काही रेलाच्या शेंगा मिळाल्या। रेलाच म्हणते ना, हा हे आदिवासी किंवा माडिया गोंडीमध्ये याला रेलाच्या शेंगा म्हणतात किंवा रेला म्हणतात। तसं याचं मराठीतलं नाव आहे अमलतास किंवा बहावासुद्धा म्हणतात। तर ह्या झाडाच्या फुलांची भाजी केली जाते आणि ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगासुद्धा खूप उपयोगाची आहेत। जर का जनावरांना कुठला बिमारी झाली असेल किंवा ताप वगैरे आला असेल जनावरांना, तर याचा काढा तयार करून जनावरांना पाजल्या जातो। अत्यंत उपयुक्त अशी गुणकारी अशा शेंगा आहेत ह्या, तर तुमच्यासुद्धा खूप उपयोगाच्या पडतील। हे बघा अशा शेंगा आहेत आणि रेला मस्त नाव वाटते। कसं वाटतंय तुम्हालासुद्धा नाव आणि तुमच्याकडं काय म्हणतात या शेंगांना नक्की कमेंट करून तेवढं सांगा। वाट तुडवत चाललो आहे आम्ही, वाट तुडवतच ना, काय म्हणतात जाण्याला? ताकसूर दांतो म्हणतात आपला गोंडीमध्ये जाण्याला। आम्ही जात आहो याला ताकसूर दांतो। हां, पुन्हा एक हे छोटं नालं पडलं, पाणी ह्याच्यातून जावं लागेल। जंगलातून जायचं म्हणलं तर एक आनंदच वेगळा, आणि खूप दिवसाच्या नंतर जंगलातून जायला एक किंवा प्रवास करायला मिळते। त्यात निसर्गातून जायचं, निसर्गातून झाडं झुडपं सगळे, आणि त्यातून एक पशुपक्ष्यांच्या आवाजामध्ये। अगोदर ज्या वेळेला संसाधनं नव्हती आपल्याकडं, साधनं नव्हती, मोटार गाड्या वाहनं नव्हती, तर त्यावेळेला जंगलातूनच पायी प्रवास केला जायचा कित्येक किलोमीटरचा। अरे बांबू पडला रस्त्यावरती। कित्येक किलोमीटरचा प्रवास हा पायी चालत केला जायचा, तो एक आनंदच वेगळा होता लोकांचा। आणि खूप दूरपर्यंत चालत जायचं, आता जात नाहीत, पण इथं जिथं राहतोय आम्ही तिथं बराच प्रवास हा इथले जे स्थानिक निवासी जे लोक आहेत ते लोक खूप पायी चालत जातात खूप दूरदूरपर्यंत। आम्ही माहिती आहे मनोज, हे जे आहे ना हे जे पत्ती दिसत आहे ही, हे पत्ती आम्ही लहान असताना विद्या म्हणून पुस्तकात ठेवत होतो, ज्याच्यामुळे नॉलेज वाढत होता, म्हणजे अक्कल वाढते म्हणत होतो। मोठी झाड आहे ती, किती वर्षाचं झाड असेल? हा तुला माहिती आहे झाडाची वय किंवा म्हणजे किती वर्षाचं ते झाड असेल असं कसं ओळखते? मोठं झाल्यावर नाही, जोरानं मोठ्यानं बोल थोडंसं। झाडाची वय किती आहे हे ओळखण्यासाठी झाड जेव्हा कटिंग केलं जाते तर कट करतात ना, त्यावेळेस त्याच्या भोवताल ते काही लाईन्स तयार होतात पाय, त्या कट केल्यानंतर अशा लाईन तयार नाही होत, लाल रेड कलरच्या म्हणजे लाल रंगाच्या, त्या लाईनवरून ओळखता येते की झाड किती वर्षाचं आहे। असं ही वाट आहे मित्रांनो, आणि ह्या वाटेनं आम्ही चाललोय। इथं विद्युत नाही, फक्त खांब रोवली आहेत। नाला ओलांडलं की आता गाव लागलं।
आम्ही इथं पोहोचलो आहे आणि गेलो आहे का गोमूत्रासाठी. बट त्याच्यामध्ये शेण जमा झाला होता आणि रात्रीचा पाऊस पण जमा झाला आहे, त्याच्यामुळे मिळू शकला नाही. हा ज्यांच्याकडचं आम्ही घेणार होतो. खुशी काय काय खुशीबाई खुशीबाई आहे. तर आम्हाला मिळालेला नाही, तर आम्ही उद्या परत येणार आहोत, उद्या किंवा परवाच्या डेटमध्ये. जसं पाऊस नाही आला तर उद्या येऊ, आणि पाऊस आला तर मग परवा येऊ. व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात, धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना माझा नमस्कार.